आकाश आकाश निळसर आहे पाऊस पाऊस जोरात पडत आहे तळे पाण्याने तळे भरले ढगात चमकून जाणारी वीज ढगात वीज चमकली इंद्रधनुष्य पावसाळ्यात आकाशात कधीतरी इंद्रधनुष्य दिसते नदी नदी संथ वाहते तलाव पावसाळ्यात तलाव तुडुंब भरले झरा झरा झुळूझुळू वाहतो समुद्र समुद्रातून जहाज जाताना दिसले डोंगर किती मोठा आहे हा डोंगर झाड हे वडाचे झाड आहे पान या झाडाची काही पाने पिवळी झाली आहेत फूल चाफ्याच्या झाडाला खूप फुले आली आहेत फळ सफरचंद हे फळ आहे कळी कळी उमलते टेकडी मी रोज टेकडीवर फिरायला जातो पक्षी पक्षी आकाशात उडतात प्राणी कुत्रा हा पाळीव प्राणी आहे धबधबा पावसाळ्यात धबधबे सुंदर दिसतात जंगल काही प्राणी जंगलात राहतात गुहा सिंह गुहेत राहतो खाडी तुम्ही खाडी पाहिली आहे का बेट बेटाच्या चारही बाजूला पाणी असते सूर्य सूर्य पूर्व दिशेला उगवतो चंद्र पौर्णिमेच्या दिवशी आकाशात पूर्ण चंद्र दिसतो चांदण्या रात्रीच्या वेळी आकाशात चांदण्या लुकलुकतात वाळवंट उंट हा वाळवंटात राहणारा प्रमुख प्राणी आहे ओढा खेड्यात पाण्याचे ओढे पाहायला मिळतात माती कुंडीत माती भरून रोप लावता येते वाळू उन्हाळ्यात वाळू खूप तापते खडक बरेच खडक काळ्या रंगाचे असतात दगड दगडापासून पाटा वरवंटा तयार करतात शंख शिंपले समुद्राजवळच्या वाळूत खूप शंख शिंपले सापडतात झुडूप हे छोटे झुडूप बघ वेली सायलीचा वेल असतो वारा गार वारा अंगाला झोंबतो पर्वत हिमालय पर्वत भारताचे रक्षण करतो बाग ही बाग पहा बर्फाळ प्रदेश हा बर्फाळ प्रदेश पहा ऊन फुलझाडांसाठी ऊन आवश्यक असते सावली तुमची स्वतःची सावली पहा कीटक तुम्ही कोणकोणते कीटक पाहिले आहेत मानव आपण सारे मानव आहोत पृथ्वी आपण पृथ्वीवर राहतो ग्रह तुम्ही ग्रहांची नावे माहित करून घ्या तारे तारे चमचम करताना दिसतात सूर्यमाला सूर्यमालेचे चित्र नीट पहा घरटे सुगरण पक्षाचे घरटे छान दिसते शेती खेडेगावात खूप लोक शेती करतात पाणी तहान लागली की पाणी प्यावे आग आग विजवण्यासाठी पाणी उपयोगी पडते वादळ वादळात घरावरचे पत्रे उडू शकतात भूकंप भूकंप झाला की जमीन हादरते घाट वळणावळणाचा रस्ता म्हणजे घाट पायवाट पायवाटेने जाण्यात खूप मजा असते